आपण पाहत आहे मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत बातमी पुण्यातनं. पुण्यामध्ये काय घडलंय बघा. पुण्यात चोरीच्या उद्देशानं गोळीबार करण्यात आला. चोरट्याने 2 राऊंड फायर करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना खडकमाळ आळी गणपती शेजारच्या हिना टॉवरमध्ये घडली आहे. मात्र गोंधळ झाल्यामुळं रहिवाशांच्या मदतीनं स्थानिक पोलिसांनी चोरट्याला लगेच अटक केली. विठ्ठल भोळे असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. आवेज सलीम अन्सारी या धाडसी तरुणानं चोराला पकडलं. याबद्दल बोलूयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, काय तपशील याबद्दल? दुपारी 1:30 हिना टॉवर म्हणून एरिया खडकमाळ परिसर शुक्रवार पेठेतला, तिथं हा चोरटा घुसला होता चोरी करण्याच्या उद्देशाने. स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याला हटकलं. तर त्यांनी सरळ त्याच्याकडे जे गावठी पिस्तूल होतं त्यातनं फायर केलं. मग परिस्थिती गांभीर्य ओळखून लगेच रहिवाशांनी पोलिसांना बोलवलं. मग रहिवाशी आणि पोलिसांनी दोघांनी मिळून त्या तरुणाने खरं तर धाडस करून त्याला जागेवर पकडलं. 1-2 झापडा मारून त्याला लगेच ताब्यात घेतल्यामुळे पुढचा अनर्थ टाळला. कारण त्याच्या आता शेवटी गावठी पिस्तूल होतं. त्याने आणखीन फायर केलं असतं तर कोणाचा जीवही जाऊ शकला असतं. त्यामुळे खरं तर त्या मुलाचं कौतुक केलं पाहिजे. पोलिसांनी लगेच त्याला उचललं. अधिक माहिती घेतली असता तो जळगावचा आहे तो चोर आणि भोळे त्याचं नाव आहे. आता नेमकी त्यांनी कुठल्या उद्देशानं गेला होता चोरी करत होता हे सगळं तपासात समोर येईलच. पण ही ठराविक घटना होती. दिवसा धवळ्या 1:30 सोसायटीमध्ये गोळीबार करणं चोरांकडनं याचाच अर्थ कुठेतरी धाक नाहीये का असा प्रश्न निर्माण होतो पोलिसांचा. पण पकडलंय आता त्याला. मोठा अनर्थ टळलाय. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल. विठ्ठल भोळे असं या चोरट्याचं नाव आहे ज्याला पकडण्यात आलं. तिथल्या एका तरुणानं म्हणजे आवेज सलीम अन्सारी असं या धाडसी तरुणाचं नाव आहे त्यांनी त्वरित त्याला पाठीमागून धरलं. त्याच्या हालचालींवरती मर्यादा आल्या. त्याला थोडी मारहाण केली आणि त्याच्यानंतर हा चोर जो आहे तो शांत बसला. पण नेमका कोणत्या उद्देशाने हा विठ्ठल भोळे जो होता तो पिस्तूल घेऊन या इमारतीत घुसला हे काय कळू शकलं नाही. हे तपासत न जाता समोर येऊ शकेल. पण दिवसाढवळ्या हा प्रकार घडलाय. हिना टॉवर असं ठिकाण आहे त्या ठिकाणी हा प्रकार घडला. यानंतर मुद्दा महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.